हॅलो फ्रेंड्स लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहोत इयत्ता दहावीचा इंग्रजीमधला पाठ लेसन नंबर थ्री पॉईंट फाईव्ह द अल्केमी ऑफ नेचर ज्याच्या लेखिका आहेत रक्षा भराडिया अल्केमी ऑफ नेचर आता नेचर म्हणजे निसर्ग हे तर आपल्याला माहिती आहे पण अल्केमी म्हणजे काय तर फार पूर्वी रसायनशास्त्राची एक शाखा होती ज्याचा अभ्यास करणारे बरेचसे अभ्यासक होते ज्यामध्ये कुठल्याही धातूपासून सोनं कसं बनवायचं याचा अभ्यास केला जायचा आणि त्या प्रक्रियेला त्या अभ्यासाला म्हणायचे अल्केमी आता आपल्याला माहिती आहे आज आपल्याला माहिती आहे की विज्ञानामध्ये हे असं खरोखर तर होणं शक्य नाही पण म्हणूनच आता त्याला किमया किंवा जादू या अर्थाने हा शब्द आता वापरला जातो इंग्रजीमध्ये त्याच्यामुळे अल्केमी ऑफ नेचर याचा अर्थ निसर्गाची किमया किंवा निसर्गाची जादू असा होतो तर आपल्या आजूबाजूचा निसर्ग आपल्याला किती किती गोष्टी छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला समजवत असतो शिकवत असतो आणि आपल्या आयुष्यामध्ये आपण त्याचा किती छान उपयोग करू शकतो ह्याचं एक आ, सुंदर असं उदाहरण या पाठामध्ये आपल्याला बघायला मिळतं तर चला वाचूयात आणि समजून घेऊयात अल्केमी ऑफ नेचर पाठाची सुरुवात होते एका छोट्याशा कवितेपासून एक चार ओळींची विल्यम ब्लेक यांची कविता आहे टू सी अ वर्ल्ड इन अ ग्रेन ऑफ सँड अँड अ हेवन इन अ वाईल्ड फ्लावर होल्ड इन्फिनिटी इन द पाम ऑफ युअर हँड अँड इटर्निटी इन अ आवर बघा टू सी अ वर्ल्ड इन अ ग्रेन ऑफ अ सँड वाळूच्या एका कणामध्ये जग पाहायचं असेल अँड अ हेवन इन अ वाईल्ड फ्लावर आणि एखाद्या रानफुलामध्ये तुम्हाला स्वर्गही दिसू शकतो होल्ड इन्फिनिटी इन द पाम ऑफ युअर हँड इन्फिनिटी म्हणजे अगणित ज्याला आपण असं म्हणतो याचा इथे याचा अर्थ असा होतो की पृथ्वीचा जगाचा विश्वाचा हा जो अनंत अखंड असा पसारा आहे अगणित असा जो व्याप आहे इन द पाम ऑफ युअर हँड तुम्ही तुमच्या हाताच्या तळव्यावरती त्याला घेऊ शकताय हाताच्या तळव्यावरती तुमचा तो मावू शकतो अँड इटर्निटी इन अन आवर इटर्निटी म्हणजे अनंत असा काळ टाईम टाईम हॅज बीन बिफोर ह्युमन बीइंग्स इट विल बी आफ्टर ह्युमन बीइंग्स माणसाच्या फार आधीपासून काळ हा अस्तित्वामध्ये आहे आणि कदाचित आपल्यानंतरही हा काळ असा चालू राहील तर तो अनंत आहे आणि त्यालाच इटर्निटी असं म्हटलं जातं तर तो अनंत असा काळ एका तासामध्ये मावतो किंवा एका तासामध्ये आपण त्याला मोजू शकतो एका तासामध्ये बांधू शकतो हे कधी शक्य होईल बघा होल्ड इन्फिनिटी इन द पाम ऑफ युअर हँड अँड इटर्निटी इन अन आवर जगाचा विश्वाचा प्रचंड असा व्याप अगणित असा व्याप तुमच्या हाताच्या तळव्यावरती मावू शकतो आणि अनंत असा काळ एका तासामध्ये तुम्ही बघू शकता किंवा ठेवू शकता जर तुम्हाला शक्य झालं टू सी अ वर्ल्ड इन अ ग्रीन ऑफ सँड एका वाळूच्या कणामध्ये जर तुम्ही जग बघायला शिकलात त्यामध्ये जग असतं मित्रांनो एका कणामध्येही संपूर्ण जग सामावतं आणि एखाद्या फुलामध्येही तुम्हाला स्वर्गाची झलक दिसू शकते ती जर तुम्हाला दिसली ती दृष्टी तो विचार जर तुम्ही निर्माण करू शकलात स्वतःमध्ये तर तुम्ही आ, मग भलेही जग कितीही मोठं असू द्या किंवा काळ कितीही अनंत असू द्या तुम्ही त्याला तुमच्या हातामध्ये तुमच्या मुठीमध्ये ठेवू शकता बांधू शकता अशा अर्थाने ही कविता छोटीशी आहे पुढे जाव्यात आता प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसतील शब्दांचे अर्थ तुम्हाला स्क्रीनवरती दिसतीलच आणि जे महत्त्वाचे शब्द आहेत त्याला समजावून सांगणारे किंवा त्याला विज्युअलाइज करण्यासाठी काही फोटोजही तुम्हाला स्क्रीनवरती दिसतील तर पुढे जाऊयात या कवितेने सुरुवात झालेली आहे वी इन्स्टिंक्टिवली टर्न टू आउटडोर ॲक्टिव्हिटीज अँड नेचर ॲज अ वे ऑफ रिलॅक्सिंग अँड एनहासिंग अवर वेलबिईंग नेचर सुदस अँड नर्चर्स नेचर फुलफिल्स अँड मोटिवेट्स नेचर विस्पर्स अँड कमांड्स इन्स्टिंक्टिवली म्हणजे अतिशय सहजगत्या नैसर्गिक प्रेरणेने आपल्याला आतून सहज वाटलं की आपण ती गोष्ट करतो त्याला इन्स्टिंक्ट असं म्हटलं जातं तर वी इन्स्टिंक्टिवली टर्न टू आउटडोर ॲक्टिव्हिटीज अँड नेचर निसर्गाकडे आणि बाहेर मोकळ्या हवेत ज्या गोष्टी केल्या जातात त्याकडे आपण सहज वळतो आपण सहज त्या गोष्टी करायला जातो कशासाठी ॲज अ वे ऑफ रिलॅक्सिंग अँड एन्हान्सिंग अवर वेलबिईंग शांतता मिळवण्यासाठी रिलॅक्स होण्यासाठी आणि वेलबिईंग म्हणजे आपलं शारीरिक मानसिक भावनिक आरोग्य आपलं स्वास्थ्य तर त्या स्वस्थतेसाठी शांततेसाठी आणि आपल्या आरोग्यासाठी आपण सहजच निसर्गाकडे वळतो निसर्गाकडे जातो का कारण की नेचर सुदेस अँड नर्चर्स नेचर आपल्याला निसर्ग आपल्याला शांत करतो आणि पोषण करतो आपल्या मनाचं आपल्या विचारांचं आपल्या भावनांचं आपल्या ज्ञानेंद्रियांचंसुद्धा नेचर फुलफिल्स अँड मोटिवेट्स नेचर फुलफिल्स म्हणजे आपल्या गरजा तो भागवतो अगदी मूलभूत गरजा तर असतातच मित्रांनो भूक लागते तहान लागते झोप येते भीती वाटते हे सगळ्या या नैसर्गिक गोष्टी आहेत पण त्याचबरोबर आपल्याला वेगवेगळ्या वेग फुलांचे रंग पाहावायचे वाटतात हिरवेगार झाडं बघावेशी वाटतात उंच उंच डोंगर चढावेसे वाटतात पक्ष्यांचे आवाज ऐकावेसे वाटतात खळखळणाऱ्या ओढ्याचा आवाज आपल्याला आनंदित करतो ह्यासुद्धा आपल्या मनाच्या गरजा असतात आणि या गरजा निसर्ग न मागता पूर्ण करतो म्हणून नेचर फुलफिल्स अँड मोटिवेट्स आणि तो आपल्याला प्रेरणा देतो निसर्ग ही सृष्टी आपल्याला प्रेरणा देते नेचर विस्पर्स अँड कमांड्स विस्पर म्हणजे कुजबुजणे अगदी हलक्या आवाजात आपण कानात बोलतो ना एकमेकांच्या त्याला विस्परिंग म्हणतात तर नेचर विस्पर्स निसर्ग आपल्या कानातसुद्धा बोलतो आणि कमांड्स तो आपल्याला आज्ञा देतो हुकूमसुद्धा सोडतो कसं नेमकं काय आहे बघूयात आर यू लिस्निंग तुम्ही ऐकताय का असं आपल्याला लेखक विचारतायत निसर्ग तुमच्याशी बोलतो आहे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही ऐकताय का वेन आय डू इट लीव्ज मी इन कंप्लीट ऑ लेखक किंवा लेखिका ज्या आहेत त्या ऐकतात बरं का वेन आय डू जेव्हा मी ऐकते इट लीव्ज मी इन कम्प्लीट ऑ ऑ म्हणजे आदर आणि आश्चर्याचं मिश्र मिश्रित भावना तर जेव्हा मी निसर्गाचं ऐकते किंवा ऐकतो तेव्हा मी पूर्णपणे आदर आणि आश्चर्याने भरून जातो एक सुंदरसं उदाहरण पुढे त्यांनी दिलेलं आहे वी हॅव अ हिबिस्कस प्लांट इन अवर गार्डन हिबिस्कस म्हणजे जास्वंद आमच्या बागेमध्ये जास्वंदाचं एक रोपटं आहे एक झाड आहे एव्हरी फोर्ट नाईट अ फ्लावर ऑन इट बिग ब्राईट अँड टेंडर एव्हरी फोर्ट नाईट प्रत्येक पंधरा दिवसाला अ फ्लावर ब्लूम्स ऑन इट त्याच्यावरती एक फूल उमलतं ते कसं आहे फूल बिग ब्राईट अँड टेंडर जे मोठं आहे अतिशय छान अशा रंगांचं आहे ते आणि टेंडर म्हणजे नाजूक आहे थ्रू द डे इट्स स्माइल्स विथ द सन अँड डान्सेस विथ द विंड बट ॲज इव्हनिंग अप्रोचेस इट स्टार्ट्स विल्टिंग थ्रू द डे दिवसभरामध्ये ते सूर्यासोबत हसतं इट स्माइल्स विथ द सन अँड डान्सेस विथ द विंड ते वाऱ्यावरती नाचतं डोलतं बट ॲज इव्हनिंग अप्रोचेस जसं संध्याकाळची चाहूल लागते इट स्टार्ट्स विल्टिंग ते हळूहळू कोमेजू लागतं द मॉर्निंग आफ्टर पुढच्या दुसऱ्या दिवशीच्या सकाळी इट विदर्स कम्प्लिटली ते पूर्णपणे सुकून कोमेजून जातं अँड बाय इव्हनिंग इट फॉल्स अँड बिकम्स वन विथ द अर्थ अगेन आणि दुसऱ्या दिवशीच्या संध्याकाळपर्यंत त्याचा देठा सकट ते तुटून पडतं झाडावरून अँड बिकम्स वन विथ द अर्थ अगेन आणि ते पुन्हा एकदा मातीत मिसळतं धरतीशी एकरूप होतं बागेतल्या जास्वंदाची गोष्ट आहे प्रत्येक पंधरा दिवसांनी फुलणाऱ्या एकाच दिवसासाठी फुलणाऱ्या त्या फुलाची गोष्ट द फ्लावर कम्स टू लाईफ ओनली फॉर अ डे येट इट डज सो इन फुल स्प्लेंडर ते फूल जन्माला येतं फक्त एका दिवसासाठी आणि तरीसुद्धा ते त्याच्या संपूर्ण सौंदर्याने आणि वैभवानी नटून फुलतं स्प्लेंडर म्हणजे वैभव त्या फुलाकडे वैभव आहे ते त्याच्या सौंदर्याचं त्याच्या रंगांचं आणि त्या पूर्ण वैभवाने ते फुलतं पूर्ण त्याच्या वैभवानी त्याच्या सौंदर्याने ते आसपासचा सगळा जो आसमंत आहे निसर्ग आहे ते सुंदर करून सोडतं जरी ते एका दिवसासाठी जन्माला आलेलं असलं तरीसुद्धा वॉट इफ वी टू लिव्हड अवर लाईफ हाऊ एव्हर शॉर्ट टू इट्स फुलेस्ट आपलं आयुष्य अवर लाईफ हाऊ एव्हर शॉर्ट किती का लहान असे ना आपणही ते पूर्णपणे भरभरून जगलो तर हा प्रश्न आपल्याला लेखकाने विचारला आहे वॉट इफ तर काय होईल आपलं आयुष्य किती छोटं किंवा मोठं का असेना आपण ते भरभरून पूर्णपणे जर जगलो तर काय होईल तर नक्कीच हे विचार करायला लावणारं आणि काहीतरी शिकवणारा असं एक आ, फूल अशी एक छोटीशी गोष्ट आता पुढच्या उदाहरणाकडे जाऊ वी वेंट टू अ रॉकी बीच अँड सॉ द स्प्रेड ऑफ द मॅजेस्टिक ओशन अँड द रॉक्स अलॉंग साईड कार्वड स्कल्प्टेड अँड शेप्ड बाय द वॉटर आम्ही एका खडकाळ अशा समुद्रकिनारी गेलो रॉकी बीच आणि सॉ द स्प्रेड ऑफ द मॅजेस्टिक ओशन जो नजर पोहोचेल तिथपर्यंत पसरलेला भव्य दिव्य असा जो महासागर आहे तो पाहिला आणि त्याच्या जवळचे त्याच्या किनाऱ्यावरचे खडकही पाहिले रॉक्स अलॉंग साईड आणि ते खडक कसे होते काव्ड स्कल्प्टेड अँड शेप्ड बाय द वॉटर समुद्राचं पाणी जे सतत त्या खडकांवरती आदळत आहे त्या पाण्यामुळे जे कोरले गेलेत ज्यांना आकार आलेला आहे आणि जणू काही त्यामधून शिल्प तयार झालेली आहेत वेगवेगळ्या आकाराच्या मूर्ती किंवा पुतळे ज्याला म्हणतात त्याला स्कल्पचर असं म्हणतात तर जणू काही वेगवेगळी शिल्प त्या पाण्याने त्या खडकामध्ये तयार केलेली आहेत तीसुद्धा आम्ही पाहिली वॉटर इज सो जेंटल रॉक सो हार्ड येट ॲज द वॉटर फ्लोज ओवर इट एव्हरी डे फॉर इयर्स द रॉक गिव्ज इन बघा पाणी अतिशय सौम्य आहे शांत आहे जेंटल आणि खडक जो अतिशय कठीण आहे सो हार्ड येट आणि तरीसुद्धा जेव्हा ते पाणी त्याच्यावरती रोज वाहतं आहे त्याच्यावर रोज आदळतं आहे वर्षानुवर्ष वॉटर फ्लोज ओवर इट एव्हरी डे फॉर इयर्स तेव्हा काय होतं आहे द रॉक गिव्ज इन अतिशय कठीण आणि खडकाळ असा जो तो दगड आहे तोसुद्धा गिव्ह इन करतो सरेंडर करतो शरण जातो पाण्याला त्या पाण्यासमोर तो हार मानतो गिव्ज इनचा अर्थ शरण जाणे किंवा हार मानणे असा होतो तर तो, तो खडकसुद्धा पाण्यासमोर हार मानतो इट टेक्स द शेप दॅट द वॉटर कमांड्स पाणी जो हुकुम करत आहे किंवा पाणी जी आज्ञा करत आहे त्या पद्धतीचा आकार तो खडक धारण करतो आवर प्रॉब्लेम्स आर सो कलोसल अँड वी आर सो स्मॉल इफ वी परसिस्ट बघा मागच्या स्क्रीनवरती एक प्रश्न आपल्याला ले कवी लेखकाने विचारला आणि तिथे आणून आपल्याला अंतर्मुख केला आता हा दुसरा प्रश्न की आपल्या समोरचे जे प्रॉब्लेम्स आहेत ज्या अडचणी आहेत ज्या समस्या आहेत ते कलोसल प्रचंड आहेत त्या खडकासारखे भासणारे कठीण महाकाय आहेत आणि आपण अतिशय छोटे वी आर सो स्मॉल येट इफ वी परसिस्ट आणि तरीसुद्धा वर्षानुवर्ष त्या खडकावर आदळणाऱ्या पाण्याप्रमाणे आपण जर परसिस्ट केलं आपण जर चिकाटीने तग धरून प्रयत्न करत राहिलो तर हां पुन्हा अंतर्मुख करणारा प्रश्न वी सॉ स्मॉल बिट्स ऑफ ग्रास पीपिंग थ्रू द स्मॉल क्रॅक्स इन अ कॉन्क्रीट पेव्हमेंट कॉन्क्रीट माहिती आहे आपल्याला सगळ्यांना सिमेंटचा जो रस्ता असतो पेव्हमेंट छोटी वाट जी बनवलेली आहे सिमेंटनी त्यामधल्या ज्या भेगा आहेत स्मॉल क्रॅक्स आहेत त्यामध्ये आम्ही काय बघितलं स्मॉल बिट्स ऑफ ग्रास पीपिंग थ्रू द क्रॅक्स गवताची छोटी छोटी पाती हिरवीगार पाती त्या सिमेंटमधल्या भेगांमधून वर आलेली होती इट लेफ्ट थिंकिंग त्यामुळे आपल्याला आम्हाला प्रश्न पडला त्याने आम्हाला प्रश्नात टाकलं हाऊ एव्हर इम्पॉसिबल थिंग्स मे लुक दर इज ऑलवेज अन ओपनिंग आपल्या आजूबाजूच्या गोष्टी परिस्थिती कितीही अशक्य वाटली कितीही अवघड जरी वाटली इम्पॉसिबल जरी वाटली दर इज ऑलवेज अन ओपनिंग नेहमीच एक सोल्युशन किंवा एक ओपनिंग तिथे असतं नेहमीच तिथे काही ना काहीतरी मार्ग असतो तिथून बाहेर पडण्याचा या विचारामध्ये आम्हाला त्या गवतानी नेऊन सोडलं तर आपल्या आसपासच्या निसर्गामध्ये आपल्याला या गोष्टी दिसत आहेत लेखकाला या गोष्टी दिसत आहेत आणि त्या प्रत्येक गोष्टीमधून माणूस म्हणून आपण काय काय घेऊ शकतो आपल्या विचारांवरती आपल्या विचारांमध्ये काय बदल करू शकतो आ, हे आपल्याला लेखक दाखवून देत आहेत या छोट्या छोट्या उदाहरणांमधून आणि प्रश्नांमधून वी सॉ अ ट्री बेअर ऑफ ऑल लीव्ज इन द कोल्ड विंटर मंथ्स हिवाळ्याच्या अतिशय थंड अशा महिन्यांमध्ये आम्ही एक झाड पाहिलं जसं आपल्याला इथे चित्रामध्ये दिसतंय बेअर ऑफ ऑल लीव्ज निष्पर्ण असं झाड ज्याच्यावरती एकही पान उरलेलं नाही असं झाड आम्ही पाहिलं वी थॉट इट्स चॅप्टर वॉज ओव्हर आम्हाला वाटलं त्याचा विषय आता संपला आहे त्याचं आयुष्य संपलं आहे बट थ्री मंथ्स पास्ट स्प्रिंग सेट इन अँड द ट्री वॉज बॅक टू इट्स ग्रीन मॅजेस्टी वन्स अगेन फुल ऑफ लीव्स फ्लावर्स बर्ड्स अँड लाईफ आम्हाला असं वाटलं की त्याचा विषय संपला आहे पण तीनच महिन्यांनी तीनच महिने गेले स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतू आला आणि ते झाड पुन्हा एकदा त्याच्या हिरव्या सौंदर्यानी नटून बहरलं इट वॉज बॅक टू इट्स ग्रीन मॅजेस्टी वन्स अगेन त्याचं सौंदर्य जे हिरवेपणामध्ये आहे त्याच्या हिरव्यागार पानांमध्ये आहे तर पुन्हा एकदा ते झाड पानांनी फुलांनी आणि पक्ष्यांनी भरून गेलं पुन्हा एकदा ते झाड जिवंत झालं ते खरं तर जिवंत होतंच आम्हाला असं वाटलं त्याला बघून त्याच्यावरती एकही पान जेव्हा उरलं नव्हतं आम्हाला वाटलं की त्याचा विषय संपलाय पण ते पुन्हा एकदा तीन महिन्यांनी पाना फुलांनी आणि आयुष्याने आणि जीवनाने भरून गेलं हे बघून आम्हाला काय प्रश्न पडायला हवा आहे कुठला प्रश्न पडलाय बघा व्हॉट इफ वी टू हॅड द कन्विक्शन आम्हाला सुद्धा हा विश्वास जर असता काय विश्वास की हाऊएवर डिफिकल्ट थिंग्स आर राईट नाऊ इट विल नॉट रिमेन सो फॉर एवर रिमेंबर दिस टू शल पास हाऊ एव्हर डिफिकल्ट आत्ताची परिस्थिती आताच्या गोष्टी कितीही अवघड का असेनात इट विल नॉट रिमेन सो फॉर एव्हर त्या अनंत काळासाठी तशाच राहणार नाहीत त्या बदलतील परिस्थिती बदलेल दिस टू शल पास हे सुद्धा दिवस जातील हा विश्वास आम्हाला असता तर वॉट इफ वी टू हॅड दिस कन्व्हेक्शन कुठल्याही वाईट परिस्थितीमध्ये आम्ही हा विश्वास घेऊन जर जगू शकलो तर फरक पडेल नाही तर असे सुंदर सुंदर प्रश्न आपल्याला कवी विचारत आहेत आणि सुंदर गोष्टी त्यामधून आपण शिकतो आहोत वी सॉ अन आर्मी ऑफ अँड्स लगिंग अ फ्लाय विच वॉज ॲटलीस्ट टेन टाइम्स द अँड्स साईज इथे तुम्हाला चित्रामध्ये पण वरच्या फोटोमध्ये पण आहे लेखकाने असं म्हटलं आहे की आम्ही एक आर्मी ऑफ अँड्स बघितली मुंग्यांचं एक सैन्य आम्ही पाहिलं लगिंग अ फ्लाय लगिंग म्हणजे खूप जोर लावून पूर्ण जीवाच्या आकांताने ओढायचा प्रयत्न करणे किंवा ओढून नेणे तर त्या मुंग्यांची जी सेना होती ती एका भल्या मोठ्या माशीला ओढून न्यायचा प्रयत्न करत होती आणि ती माशी केवढी होती इट वॉज ॲट लिस्ट टेन टाईम्स द सा अँड्स साईज प्रत्येक मुंगीच्या किमान दहा पट मोठी ती माशी होती आणि त्या सगळ्या मुंग्या मिळून तिला ओढून न्यायचा प्रयत्न करत होते आणि आम्ही ते पाहिलं द अँड्स ऑर्गनाइज्ड देमसेल्स अराउंड द फ्लाय त्यांनी स्वतःला त्या माशीच्या आजूबाजूला व्यवस्थित अंतरावरती ऑर्गनाईज केलं शिस्तबद्ध पद्धतीने त्या तिथे गोळा झाल्या आजूबाजूला लिफ्टेड इट ऑन फ्रेल फिलर्स फ्रेल म्हणजे नाजूक आणि फिलर्स म्हणजे प्रत्येक जो कीटक असतो त्याच्या डोक्यावरती जे जा अँटेनाज असतात ज्याच्यानी तो वातावरणाचा हवेचा आणि हालचालीचा अंदाज घेत असतो त्याला फिलर असं म्हटलं जातं त्या अँटेनाजला तर त्या मुंग्यांनी लिफ्टेड इट ऑन फ्रेल फिलर्स त्यांनी ती माशी उचलली त्यांच्या अतिशय नाजूक वाटणाऱ्या त्या अँटेनाच्या मदतीने त्यांनी आपल्या अंगावरती डोक्यावरती ती माशी उचलली अँड कॅरीड इट टू क्वाईट अ डिस्टन्स आणि बरंचसं मोठं अंतर त्या तिला घेऊन गेल्या कॅरीड म्हणजे घेऊन जाणे देअर टीम वर्क अँड परसिवरन्स वर इम्प्रेसिव्ह त्यांचं संघ कार्य एकत्र येऊन काम करणं आणि परसेवरन्स म्हणजे चिकाटी हे अतिशय कौतुकास्पद होते आम्ही त्याच्याने भारावून गेलो इम्प्रेस झालो पुन्हा प्रश्न व्हॉट इफ वी टू आर कन्सिस्टंट ऑर्गनाइज्ड फोकस्ड आपण सुद्धा जर एवढेच सातत्यपूर्ण प्रयत्न करू शकलो शिस्तबद्ध प्रयत्न करू शकलो आणि लक्ष केंद्रित करून आपलं काम करू शकलो तर किती फरक पडेल या मुंग्यांनी आम्हाला हा प्रश्न विचारला आहे आणि त्यांच्याकडून ही गोष्ट आम्ही शिकू शकतो आहे की सातत्यपूर्ण शिस्तबद्ध आणि एका ठिकाणी लक्षावरती केंद्रित करून केलेले प्रयत्न हे जर आम्ही करू शकलो तर किती मोठा फरक पडू शकतो आता याच्यापुढे अनेक उदाहरणं लेखक देत आहेत आणि या पाठाच्या आपल्याला कन्क्लूजनपर्यंत घेऊन जात आहेत स्पायडर वेब्स आर डेलिकेट येट व्हेरी स्ट्राँग आपल्याला इथे दिसत आहेत कोळ्याचं जे जाळं आहे ते अतिशय नाजूक असतं पण तरीही ते चिवट असतं मजबूत असतं सहज तुटत नाही ते रेनबो कलर्स द एंटायर स्काय एकच इंद्रधनुष्य संपूर्ण आकाश रंगवून सोडतो ऑइस्टर्स टेक इन अ ग्रेन ऑफ सँड दे ओपन अप विथ अ पल शिंपले शिंपल्यात राहणारा जो प्राणी असतो एक फक्त वाळूचा कण तो आतमध्ये घेतो शिंपल्यामध्ये आणि जेव्हा तो उघडतो तेव्हा त्याचा मोती झालेला असतो पल म्हणजे मोती इन्युमरेबल स्टार्स शाईन अक्रॉस द इन्फिनेट स्काय जे अनंत असा आभाळ आहे इन्फिनेट स्काय त्यामध्ये इन्युमरेबल अगणित जे मोजता येत नाहीत एवढे सारे तारे चमकतायत या आकाशामध्ये क्लाउड्स टेक न्यू शेप्स विथ एव्हरी पासिंग मोमेंट ढग हे प्रत्येक क्षणाला नवीन नवीन आकार धारण करत आहेत इतके सुंदर सुंदर बदल आणि इतक्या सुंदर गोष्टी आपल्या आजूबाजूला सतत होत आहेत फक्त सुंदर नाही आहेत ते त्याच्या अनेक क्वालिटीज आहेत अनेक गुण आहेत डेलिकेट येट व्हेरी स्ट्रॉंग नाजूकपणा पण आहे आणि मजबूती आणि ताकदही आहे रंग आहेत त्यामध्ये एका वाळूच्या कणाला मोती बनवण्याची क्षमता आहे ताऱ्यांमध्ये चमकण्याची क्षमता आहे ज्या अनंत आभाळाला उजळून टाकतायत आणि हे एवढे मोठे मोठे ढग सतत आपला आकार बदलत राहतात प्रत्येक क्षणाला नवीन आकार धारण करत राहत आहेत इतक्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत आहेत द विंड मेक्स ट्रीज डान्स विथ अनहिंडर्ड पॅशन अनहिंडर्ड म्हणजे ज्याला कुठलाही अडथळा थांबवू शकत नाही ज्याचा प्रवाह अतिशय खळखळ तो आहे आणि व्यवस्थित पुढे चाललेला आहे असा तो प्रवाह आणि पॅशन म्हणजे अतिशय उत्कट अशी भावना द विंड मेक्स ट्रीज डान्स विथ अनहिंडर्ड पॅशन वाहणारा जो वारा आहे तो झाडांना नृत्य करायला लावतोय डोलायला लावतोय कुठल्याही लाजेशिवाय किंवा कुठल्याही अडथळ्याशिवाय ती झाडंसुद्धा अतिशय उत्कट अशा भावनेने वाऱ्याला प्रतिसाद देत आहेत आणि त्या वाऱ्यावरती नृत्य आहेत वॉटर विदाउट अ हिंट ऑफ इगो चेंजेस इट्स फॉर्म अकॉर्डिंग टू द डिक्टेट्स ऑफ द सन अँड द विंड पाणी इगो म्हणजे अहंकार अहंकाराची चाहूलसुद्धा नाही आहे त्या पाण्याच्या मनाला ते पाणी काय करतंय चेंजेस इट्स फॉर्म अकॉर्डिंग टू द डिक्टेट्स डिक्टेट्स म्हणजे आज्ञा किंवा सूचना तर सूर्य किंवा वारा यांच्या आज्ञेप्रमाणे यांच्या सूचनेप्रमाणे ते पाणी आपलं स्वरूप बदलतं आहे सूर्य तापतो ऊन तापतं पाण्याची वाफ होते वाफ वरती जाते हवा आणि वारा त्या वाफेला वर घेऊन जातो आणि त्याचे ढग बनतात वारा पुन्हा त्या ढगांना इकडून तिकडे घेऊन जातो जसा तो उंच उंच घेऊन जातो त्या ढगांना तसे ते ढग थंड होत जातात त्यामधल्या वाफेचं पुन्हा पाणी होतं आणि ते पाणी पुन्हा पावसाच्या रूपामध्ये पृथ्वीवरती येतं तर सूर्य आणि वारा हे अतिशय महत्त्वाची भूमिका यामध्ये आहेत आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे पाणी त्यांच्या इच्छे म्हणण्याप्रमाणे आपलं स्वरूप सतत बदलत चाललेलं आहे त्यामध्ये त्या पाण्याला कुठेही अंक अहंकार नाही आहे पाणी असं कधीच नाही म्हणत की असं कसं सूर्य म्हणेल तसं मी का वागू मी कशाला वाफ होऊ सूर्यामुळे किंवा मी कशाला वाऱ्यामुळे स्वतःचं रूप बदलू अजिबात नाही पाणी स्वतःच्या स्वरूपावरती सतत बदल करून घेते सूर्याच्या आणि वाऱ्याच्या इच्छेप्रमाणे वेन वी सी अ कॅटरपिलर टर्न इन टू अ बटरफ्लाय एका सुरवंटाचा जेव्हा आम्ही फुलपाखरू होताना बघतो अ फ्लावर टर्न इन्टू अ फ्रूट बघा कळीचं फुल होतं आणि फुलाचंच नंतर फळ होतं अ फ्लावर टर्न इन टू फ्रूट फुलाचं जेव्हा फळ होताना आम्ही पाहतो वी एक्सपिरियन्स दी अल्केमी ऑफ नेचर अशा क्षणांमध्येच आम्ही निसर्गाची किमया अनुभवतो आम्ही निसर्गाची जादू स्वतःच्या डोळ्यांनी बघतो आणि त्याचा अनुभव घेतो वी टच इट अँड बिकम गोल्ड अवर सेल्वज आम्ही तो अनुभव हो स्वीकारतो आम्ही त्या अनुभवाला हो स्पर्श करतो आणि आमचं स्वतःचंसुद्धा सोनं होतं बघा अल्केमीचा अर्थ आपण सुरुवातीलाच पाहिला की एक विज्ञानाची अशी शाखा होती ज्यामध्ये धातूंचं सोनं कसं बनवायचं याचा अभ्यास केला जायचा तर खऱ्या अर्थाने विज्ञानामध्ये जरी ते होत नसलं तरी निसर्गामध्ये मात्र ते होत आहे ते होऊ आहे निसर्गाची जादू जर आपण उघड्या डोळ्यांनी आणि उघड्या मनाने बघितली आणि समजून घेतली तर आपल्या मनामध्ये जे विचार आहेत ते विचार सोन्यासारखे होऊन जातील ते विचार चांगले आणि सुंदर होऊन जातील आपल्यासाठी आणि जगासाठी सुद्धा चांगलं करण्याची प्रेरणा त्या विचारातून आपल्याला मिळेल आणि हे हे जे सोन्यासारखे बदल होत आहेत हे निसर्गामुळे आपल्यामध्ये होऊ शकतील म्हणूनच ही सगळी जी प्रक्रिया आहे त्याला अल्केमी ऑफ नेचर म्हटलेलं आहे निसर्गाची किमया किंवा निसर्गाची जादू तर जेव्हा आम्ही आमच्या आसपास या सगळ्या गोष्टी होताना बघतो वारा झाडं पाणी सूर्य हवा हे त्यांचं त्यांचं काम इतक्या निस्वार्थपणे करत असतात एखादा कुरूप वाटणारा किंवा ज्याची भीती वाटू शकते असा वाटणारा सुरवंटसुद्धा एका फुलपाखरामध्ये स्वतःचं रूप बदलतो किंवा एखादं फूल हे फळामध्ये रूपांतरित होतं अशासारख्या अनुभवातून जेव्हा आम्ही जातो आम्ही या गोष्टी जेव्हा होताना बघतो तेव्हा आम्ही निसर्गाची किमया अनुभवत असतो आणि ती अनुभवल्यानंतर जणू काही आमचंही सोनं होऊन जातं तर असा हा सुंदर असा लेख आपल्याला पाठाच्या स्वरूपामध्ये आपल्या धड्यामध्ये आलेला आहे रक्षा भराडिया यांनी खूप छोट्या छोट्या उदाहरणा उदाहरणांमधून आपल्याला हे समजावून दिलेलं आहे आणि मला असं वाटतं की आपल्या इंग्लिशमधली किंवा कुठल्याही धड्यामधली जी काही शिकवण असते ती फार महत्त्वाची असते तर आय होप की तुम्हाला हा धडा छान समजला असेल प्रश्नोत्तर आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये सेपरेटली बघणारच आहोत परंतु या धड्यावरती जरी काही प्रश्न असतील किंवा काही सजेशन्स काही आयडियाज असतील तरी शेअर करा आणि मित्रांनो नक्कीच या पाठांमधून कवितांमधून जे आपण शिकतो आहे ते काही अंशी तरी आपल्या वागण्या बोलण्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये वापरायचा प्रयत्न आपण करूयात जेणेकरून माणूस म्हणून नक्कीच आपला विकास होत राहील तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती प्रेस करून नोटिफिकेशनसुद्धा ऑन करा जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या फोनवरती येत राहील थँक्यू तु सो मच कीप लर्निंग टेक केअर